नमस्कार। खेळ बुद्धिबळाचा असो किंवा इतिहासातील राजतंत्राचा किंवा वास्तवातील राजकारणाचा, नेहमी सरपटत फरफटत जीवाच्या आकांताने प्यादीस लढतात झगडतात आणि मरतात सुद्धा, पण स्मारक म्हणत प्रतिष्ठितांचीच उभारली जातात। इतिहासाची पाने सुद्धा डामडौलाची नोंद घेतात आणि उदो उदो ही माणकरांचाच होतो, म्हणजे मरायचं पेद्यांनी आणि जगायचं राजांनी असा या जगाचा आतापर्यंतचा रिवाज आहे। पण याच्याही पलीकडे जे बुद्धिबळाच्या खेळालाही कळले नाही, समाजकारणातील भीष्म पितामह 50 वर्षाच्या राजकारणात अखंडितपणे तळपणारे अपराजित व्यक्तिमत्व आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब। नमस्कार। पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी कुशल कुमार नितीन कुमार माळी वाघळीकर, सार्वजनिक मराठी हायस्कूल नवापूर जिल्हा नंदुरबार येथील इयत्ता 5वीतील विद्यार्थी, मी आज आपल्या समोर विषय प्रस्तुत करणार आहे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब एक अष्टपैलू व्यक्तिमत्व। मित्रांनो, पवार साहेबांचं आणि विकासाचं नातं सुरू आईचं आणि बाळाचं जसं नातं असतं तसं विकासाचं आणि पवार साहेबांचं नातं आहे। कर्तृत्व दातृत्व नेतृत्व या तिघांचा त्रिवेणी संगम असलेले आणि समाजकारणातील तेजस्वी नेतृत्व म्हणजे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब। माननीय शरदचंद्रजी पवार साहेब बस नाम ही काफी आहे। वयाच्या 38व्या वर्षी सर्वात कमी वयात मुख्यमंत्री पदाचा बहुमान मिळवणारे आपले पवार साहेब, 7 वेळा आमदार, 7 वेळा खासदार, 10 वर्ष केंद्रीय कृषी मंत्री, बीसीसीआयचे आणि आयसीसीआयचे अध्यक्ष, कुणी स्वप्न सुद्धा पाहू शकत नाही एवढी दैदिप्यमान कामगिरी त्यांची आहे। आपल्या भारतातील लहानात लहान घटनांपासून ते मोठ्यात मोठ्या समाज पुरोगामित्व घटनांपर्यंत आपल्या भारतातील राजकारणातलं एकमेव नाव जर असं कोणतं असेल ना, तर ते फक्त माननीय शरदचंद्रजी पवार साहेब। पवार साहेब काही करू शकतात, देशातील प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीत पवार साहेबांचा हात असतो, पण त्यांना असे विरोध करणारे कित्ते बोल वचन करणारे भुजगावणे त्यांच्यावर आरोप करत असतात। आता काय करायचं बरं, घरातील नळावर पाणी आलं नाही पवार साहेबांचा हात असेल, भारतीय विश्वकप जिंकला पवार साहेबांचा हात असेल, विक्रम लँडरशी भारताचा संपर्क तुटला पवार साहेबांचा गेम असेल, धोनी 2.1 सेमीने धावबाद झाला आणि 2019 भारतीय विश्वकप हारला त्यातही पवारांचा गेम असेल, असे कित्येक बिनबुडाचे आरोप आपल्या पवार साहेबांवर लावले गेले। पण त्या आरोप करणाऱ्या विरोधकांना मी सांगू इच्छितो की त्यांचा हात कशात आहे। गोर गरीब मजुरांना रोजगार हमी निर्माण करण्यात पवार साहेबांचा हात आहे। आमच्या सरकार विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टी रुजावी यासाठी रयत विज्ञान परिषदेची स्थापना करण्यात पवार साहेबांचा हात आहे। गरीब होतकरू विद्यार्थ्यांना जगता जगता शिकता आलं पाहिजे आणि शिकता शिकता जगता आलं पाहिजे यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात पवार साहेबांचा हात आहे। हाफ पॅन्ट मधला खाकी वर्दी पोलिसाला फुल पॅन्ट मध्ये आणण्यात पवार साहेबांचा हात आहे। बीजिंग मधील एशियन स्पर्धेतील कबड्डी या मातीच्या खेळाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात पवार साहेबांचा हात आहे। मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव देण्यात पवार साहेबांचा हात आहे। महिला सबलीकरणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना 50% आरक्षण मिळवून देण्यात आणि महिलांना पायलट बनवण्यात पवार साहेबांचा हात आहे। देशातील प्रत्येक चांगल्या गोष्टींमध्ये पवार साहेब नेहमी धावून येत असतात। कला क्रीडा कृषी वाचन संस्कृती विज्ञान तंत्रज्ञान साहित्य या विषयांमध्ये आपल्या पवार साहेबांनी मोलाची कामगिरी बजावलेली आहे। फुले शाहू आंबेडकर यांचे साहित्य हे जास्तीत जास्त प्रकाशित करणारे आपले पवार साहेब, स्वतः पावसात भिजून विरोधकांना सर्दी खोकला आणून देणारे पवार साहेब, मी पुन्हा येईल असं म्हणणाऱ्यांना आपल्या घराची वाट दाखवणारे पवार साहेब, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरा मकसद है कि सूरत बदलनी चाहिए, हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए, अशा प्रकारच्या देश प्रेमाशी आणि समाज कारणाशी आग ज्यांच्या तना मनात आहे ते म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना या स्पर्धेच्या निमित्ताने मी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो। मनपूर्वक धन्यवाद।